देशात मोदी सरकारनं केलेल्या विकास कामांना निकृष्टतेची दृष्ट कशडी बोगद्याला गळती, अटल सेतूच्या जोड रस्त्याला भेगा, तर बिहारमध्येही पूल कोसळले। अयोध्येत पावसानं केली भाजपच्या विकासाची पोलखोल, पहिल्या पावसाचा अयोध्येत विकासाचे 3-13, पावसानं रस्त्याची चाळण, तर छोट्या मोठ्या मंदिरामध्ये शिरलं गटाराचं पाणी। अयोध्येच्या राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचा दावा, गळतीनं मंदिराच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, विधानसभेआधी शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची अपेक्षा, राष्ट्रवादी शिवसेनेच्या इच्छुकांचे देव पाण्यात। राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा शरद पवारांचा दावा, शरद पवारांच्या निकटवर्तीय सूत्रांची खात्री रायतो आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील मृत तरुण तरुणीचे पालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, हिट अँड रनचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। पुण्यातील बेकायदा पबवर कारवाई होणार, बुलडोजरचा वापर करून अवैध बांधकाम पाडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। पुण्यातील मॉलमध्येही ड्रग्स सेवन, दोन तरुणींचा ड्रग्स सेवनाचा व्हिडिओ समोर, पुणे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे। आमदार के पी पाटील यांना सरकारचा मोठा धक्का, कारखान्यातील इथेनॉल उत्पादन विक्री परवाना रद्द, कोल्हापूरच्या बिद्री कारखान्याला सरकारचा धक्का। राज्यातील काँग्रेस नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत होणार चर्चा। एनडीए उद्या लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष मूर्तहरी महताब घेणार निवडणूक। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं उमेदवार देणार, नवी चेहऱ्यांना संधी देणार असल्याची शरद पवारांची माहिती। राष्ट्रवादीकडे विधान परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांची गर्दी, विधान परिषदेच्या रिक्त जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, नीट परीक्षा रद्द करण्याची ममता बॅनर्जींची मागणी। मंत्रालयात प्रवेशाचा पास न मिळाल्यानं गोंधळ, 2 तास रांगेत उभं राहून ही पास न मिळाल्याचा आरोप, प्रवेश पासाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात कोर्टात जाणार। अरविंद केजरीवालांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर उद्या सुनावणी, दिल्ली उच्च न्यायालय देणार जामिनावर निकाल। विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार, राष्ट्रीय समाज पक्षाकडून 104 जागांची घोषणा। प्रज्वल रेवन्नाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, पुढील सुनावणी 8 जुलैला होणार। छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलक आक्रमक, जरंग यांच्या उपोषणाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला कासले फळ। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशडी बोगद्याला गळती, बोगद्याचे उर्वरित काम पूर्ण न झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार, मुंबई गोवा हायवेच्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी, काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस, मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला। यवतमाळच्या नेर तालुक्यात पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।